मी स्मिता देसाई, स्मिताज कुक हाऊसमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी आज तुम्हाला टोमॅटोचं सूप कसं करायचं अगदी घरगुती पद्धतीनं पण हॉटेलसारखं वाटणार ते दाखवणार। टोमॅटो सूपसाठी लागणारं साहित्य, आपल्याला एक साधारण मध्यम आकाराचे 6-7 टोमॅटो घेतलेत आणि मी टोमॅटो मुद्दामून चिरून घेतलेत कारण आत काही कुठे असेल आळी वगैरे तर ती दिसण्यासाठी। 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, 1 छोटं गाजर, 2 मध्यम आकाराचे कांदे, 2 बटाटे आणि 4 एखादा दालचिनीचा तुकडा, 4 लवंगा आणि 4 काळी मिरी। आता हे सगळं आपण अमूल बटरवर परतून घ्यायचं आणि कुकरला शिजवायचं। कारण 1 टीस्पून बटर घ्यायचं, अमूल बटर। आता या अमूल बटरमध्ये आपण हे दालचिनी, लवंग आणि काळी मिरी घेतली ती घालायची। त्याच्यानंतर हा कांदा, हा बटाटा, आता दोन्ही ह्या अमूल बटरवर घालून परतून घ्यायचं जरा 1-5 मिनिटं। आता हे आपलं परतून झालंय, कांदा थोडासा आपल्याला असा ट्रान्सपरंट दिसायला लागलाय। आता गॅस बंद करून हे टोमॅटो, गाजर आणि हे जे आपलं परतलेलं आहे असं सगळं एकत्र करून कुकरला 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या। आपलं सगळं शिजून तयार आहे। आता आपण हे मिक्सरवर फिरवून गाळून घ्यायचं। आता आपलं हे सगळं गाळून तयार झालंय। आता तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे असेल तेवढी तुम्ही ठेवू शकता। आता मी त्याच्यात आपलं कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आहे ती घालणार आहे। ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर घाला, नाही घातली तरी चालते। त्याला चांगली उकळी आली की आता मी आधी ह्याच्यात साखर मीठ पण चवीचं घालून ठेवते। गोड तुम्हाला जसं हवं असेल तसं साखर कमी जास्ती तुमच्या चवीनुसार। आणि आता ह्या सूपमध्ये मी कुठल्याही प्रकारचा रंग घातला नाही आहे किंवा काही नाही, पूर्णपणे नॅचरल आहे। हे आपलं असं ढवळून तयार आहे। कॉर्नफ्लॉवर जेव्हा घालू तेव्हा मात्र ढवळायचा नाही, तर मग कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या होतात। आता आपण ही वरून थोडीशी मिरपूड घालायची म्हणजे त्याचा तिखटपणा येतो सूप पिताना। साधारण 1/4 टीस्पून। आता हे आपलं टीम घालून, मी साधी घरातली आपली साय असते ती सुद्धा पेटलेली चालते। एका बाऊलमध्ये मी आपल्या घरातलं लोणी घालणार आहे, घरी केलेलं, ते सुद्धा सूपमध्ये छान लागतं प्यायला। आणि हे ब्रेड क्रम्स, स्टिक्स मिळतात, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काही घालून खाऊ शकता याच्यात। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।